तुम्ही बघत आहात जनमत मराठी। तडीपार आरोपी याच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस जेरबंद करण्यात आले। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छा, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 29/7/2024 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण साबरे, पोलीस हवालदार महेश साळुंके, शरद सोनवणे, रमेश कोळी, अमोल कोष्टी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, राजेश राठोड, नितीन जगताप, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी शिवाजी चौक कथडा भद्रकाली नाशिक येथे सापळा लावून रेकॉर्डवरील तडीपार इसम आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख वेवर्षी 25 यास पकडून त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करून आरोपी यांना दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 254/2024 भारतीय न्याय संहिता कलम 331, 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून आरोपी याच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे। जबाबदारी न्याय हक्काची।